बातमी अहमदनगरमधून. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा या कधीही जाहीर होतील आणि याचीच तयारी आता सगळीकडे होताना पाहायला मिळते. अशातच अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या बॅनरची चर्चा सर्वत्र आहे. लंकेंच्या वाढदिवसाच्या दिवशी दमदार आमदार फिक्स खासदार अशा आशयाचे बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. तसंच काही बॅनरवर भावी खासदार असे बॅनर्सही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रित फोटो देखील पाहायला मिळत आहेत. त्यातच निलेश लंके येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटात जातील अशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.